गावी पाटलांच्या घरी जाण्याजोगा आला। पाटलांचं घर म्हणजे पाटलांचा वाडा, मळ्यातील टोलेजंग वाडा। वाड्याच्या बाहेर दुपती जनावरं दिसत होती। वाड्याच्या एका बाजूला कुस्तीसाठी थोडी जागा केलेली होती, कुस्तीचा आखाडा होता। 20-21 मुलं कुस्तीची प्रॅक्टिस करताना दिसत होती। पाटील आणि मी जिथं कुस्तीची प्रॅक्टिस चालू होती तिथे आलो। पाटलांनी आपल्या मिशीवरती पीळ देत मला अभिमानाने सांगितलं, गावातील 15 मुलं आहेत आणि आपल्या घरातली 5, अशा 20 मुलांना मी पोचतो, पैलवानकीचं शिक्षण देतो, त्यांचा खुराक, कुस्तीचं शिक्षण, कुस्तीसाठी लागणारा वस्ताद हे सगळं माझ्याकडून पुरवलं जातं। पाटलांच्या बोलण्यात अभिमान होता। मी ह्या पैलवानांना पोचतो हे वाक्य ऐकल्यानंतर मी थोडं स्मितहास्य केलं, विशेष जास्त प्रतिक्रिया दिली नाही। मी आणि पाटील चा घेत असताना पाटलांच्या लक्षात आलं मी स्मितहास्य केलेलं। त्यांनी मला विचारलं, डॉक्टर तुम्ही गालातल्या गालात हसला होता, एवढ्या 20 पैलवानांना पोचणं चष्टा नाही आहे, तरी तुम्हाला या गोष्टीचा अभिमान काही वाटल्यासारखं वाटत नाही। मी परत एकदा त्याच पद्धतीनं हसलो। माझं हसणं त्यांना कुठंतर झुंबत होतं। त्यांनी म्हणाले, डॉक्टर साहेब तुम्हाला कुस्ती आवडत नाही का, कुस्तीचा खेळ आवडत नाही का? मी म्हणालो, असं काही नाही आहे। तुम्ही म्हणालात की गावातली 15 मुलं, घरातली 5 मुलं, त्यांना शिकवणारा वस्ताद, त्यांना लागणारा खुराक, ह्या सर्व गोष्टींना तुम्ही पोचता। आपण काय पोचतो, आपण काय करतो, याचा थोडा बारकाईन जर विचार केला तर आपण अगदी कसपटासमान आहोत। कसपटासमान म्हणता क्षणी पाटलाच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं, चेहरा पांढरा फेक पडला। अहो असं काय बोलताय? मी त्यांना म्हणालो, आपण काय पोचतो, आपण जे काय करतो ते साधारण आहे की असाधारण आहे, म्हणजे नक्की काय? ज्ञानेश्वर माऊलींनी 8 अध्यायामध्ये सांगितलं आहे, पोसिले असाधारणे, पुण्य पोसिले असाधारणे। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मी पुण्य केलं नाही, मी पुण्य पोचलं आहे। ह्या जगामध्ये एकमेव ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली असे आहेत ज्यांनी पुण्य पोचलं आणि आपण बाकीचे फक्त पुण्य करतो। दानधर्म हे केल्यानंतर माणसाला भोग मिळतात, हे साधारण पुण्य आहे। बंधनात माणूस अडकतो पण नामस्मरण केल्यानंतर मुक्ती मिळते, नामस्मरण हे असाधारण पुण्यामध्ये येतं। ज्ञानेश्वर माऊलींनी असे असाधारण पुण्य पोचले होते, मग पुण्य केले असेल ह्याला काही गणना नाही। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? माऊलींनी इतके पुण्य केले आणि ते पुण्य ज्ञानेश्वरी रूपी तिजोरीत बंद केले आहे। ह्या जगासाठी, आपल्या सर्वसामान्य माणसांसाठी ती पुण्याची तिजोरी कुठेही उपलब्ध आहे। कोणीही ते तिजोरीतील पुण्य पाहिजे तेवढं घ्यावं आणि लुटावं। ज्ञानेश्वर माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती पुण्याची तिजोरी आहे। त्या तिजोरीमधून आपण पाहिजे तेवढं पुण्य काढून घेऊ शकतो। आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असणे म्हणजे पुण्याची तिजोरी आहे हे लक्षात ठेवा। आणि आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा। संत नामदेव म्हणतात, नामदेवा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी।